आणि आता एक मोठी बातमी येते, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त केलं जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांचा पदभार त्यांच्याच एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिला जाण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे कोश्यारींविरोधात जे राज्यात वातावरण निर्माण झालंय त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्या सोबत आहे। रौनक, सौरभ जी माहिती उपलब्ध झाली आहे, मुख्यतः राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी आपल्या जवळच्या लोकांकडे अशी इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना आता या राज्यपाल पदावर राहायचं नाही आणि मुख्यतः इथनं महाराष्ट्र राज्यातून बाहेर जाण्याची इच्छा आहे। मुख्यतः आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं त्यांच्या एका वक्तव्यानंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य त्यांनी औरंगाबादमध्ये केलं त्यानंतर अनेक जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांनी देखील अशा स्वरूपाचे संकेत दिले आहे की राज्यपालांच्या ज्या पद्धतीनं वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वक्तव्य येत आहे जेणेकरून जे छत्रपती प्रेमी आहेत ते कुठे ना कुठेतरी त्यांची भावना दुखवली गेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देखील या संदर्भात विरोधी पक्ष देताना पाहायला मिळू शकतो। आणि दुसरीकडे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले जे छत्रपतींचे वंशज आहेत ते देखील या संपूर्ण संदर्भात आक्रमक आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राज्यपाल दबावामध्ये आहेत आणि अशा स्वरूपाची माहिती उपलब्ध झाली आहे सूत्रांच्या वतीने की त्यांनी स्वतः अशा स्वरूपाची इच्छा व्यक्त केली आहे की त्यांना आता या पदावरनं पदमुक्त करावं। आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी सांगलीमध्ये एका कार्यक्रमात देखील राज्यपालांनी एका मंचावरनं अशा स्वरूपाची इच्छा व्यक्त केली होती, मात्र दुसऱ्यांदा अशा स्वरूपाची ती इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। बरोबर रौनक, सध्या राज्यातलं वातावरण जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसातली राज्यपालांची वक्तव्य आहेत आणि त्यावर काही संघटनांची पक्षांची नाराजी देखील बघायला मिळाली, काही संघटनांनी इशारे देखील दिले आणि त्या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांचं हे वक्तव्य येत आहे, तर त्याकडे कसं बघायचं? मुख्यतः सौरभ निश्चितपणे भगतसिंग कोश्यारी हे दबावात आहे आणि ज्या पद्धतीनं वारंवार त्यांच्या वतीनं अशा स्वरूपाचे स्टेटमेंट केले जात आहे त्यामुळे विरोधी पक्ष आता आक्रमक झालेला आहे आणि याचा कुठे ना कुठेतरी परिणाम अशा स्वरूपात दिसतोय की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या जवळच्या व्यक्तींकडे अशा स्वरूपाची इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत की जवळपास आता राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून त्यांना जवळपास 3 वर्षाचा कालावधी त्यांनी पूर्ण केलेला आहे। त्यामुळे केंद्र सरकार आता या संदर्भात काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण आपल्याला माहित आहे की उदयनराजे भोसले यांनी जो अल्टिमेटम दिला होता तो आज संपणार आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील या संदर्भात काय भूमिका घेताल याकडे सर्वांचं लक्ष, त्यामुळे त्याच्या आधी राज्यपालांची इच्छा केंद्र सरकार पूर्ण करतं का याकडे सर्वांचं लक्ष आहे सौरभ। बरोबर, राज्यपाल कोश्यारींचे आता पदमुक्त होण्याचे संकेत मिळतात, आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केलेली आहे, पदमुक्त होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या काही दिवसात राज्यपाल कोश्यारी यांनी यांची काही वक्तव्य आहेत ज्यामुळे राज्यात वाद झाला होता, काही आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते, राज्यातलं राजकारण देखील रंगलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।